ह्याच्या आधीच्याही तुम्ही व्हिडिओ पाहिला असाल, मी गावी आली आहे जसं तुम्हाला माहीत असेल तसं। आता गावावरून आम्ही कोल्हापूरला निघालेलो आहे, म्हणजे माझ्या माहेरी, आणि आता आम्ही इथे आमच्या ग्रामदेवतला पाया पडायला आलो आहे। आमच्याबरोबर माझ्या सासूबाई आहे, यशस्वी आहे, आम्ही पाया पडून घेणार आहे आणि आम्ही आता कोल्हापूरच्या प्रवासाला लागणार आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला गुळ कसा बनतो, म्हणजे गुरार आमच्या गावाकडे म्हणतात, तर ते कसं तिथे कसे गुळ बनवले जातात ते दाखवणार आहे। त्याच्याबरोबरच आदमापूरला मी जाणार आहे, बाळूमामाचं मंदिरही तुम्हाला आज दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायला विसरू नका, आणि आवडला तर लाईक बटन प्रेस करायला विसरू नका। हे आहे ऊस, ऊस इथून उचलला जातो आणि इथे गुराच्या इथे बाहेर असं रस काढायचं मशीन असतं, इथे हा घातला जातो अशा पद्धतीने। आणि इथून हा घालून जेव्हा इकडल्या साईडला दुसऱ्या साईडला त्याचा जे रस आहे तो खाली पडतो, आणि दुसरे तिथूनच खालून त्यांनी पाईप घातले त्याच्यातून असा हा रस दुसऱ्या एका हौद केलेला आहे त्या हौदामध्ये किंवा टाकीमध्ये पडतो, तिथून तो पंपाद्वारे वरून इथे एका कढईमध्ये येतो, जी मोठ्या साईजची कढई आहे ह्याच्यामध्ये येतो, आणि इथून काढला जातो आणि इथे ह्या मोठ्या कढईमध्ये घातला जातो। आणि इथे सतत त्याला गरम केलं जातं, ज्याच्यामुळे त्याची साखर बनण्याची किंवा त्याची ट्रान्सपरंट लेवल येते, जेपर्यंत गुळ तयार होतो तसं। आणि इथून जेव्हा तयार होतं तेव्हा ह्या फरशीचा जो चौकोन बनवलेला आहे ह्याच्यामध्ये ते टाकलं जातं, आणि इथून ते थोड्या थोड्या प्रमाणात बनवतात। गुळ जे चिक्की गुळ असतो तो काढला जातो, किंवा रेग्युलर जो गुळ आहे तो काढला जातो आणि तो साच्यामध्ये घातला जातो। हे साचे आहेत त्याचे, हे साच्यामध्ये घातला जातो आणि साच्यामधून जेव्हा सेट होईल त्यावेळेला असा हा पसरून ठेवला जातो। अशा प्रकारे हा गुळ बनवला जातो। हा कोल्हापुरात अशा पद्धतीने गुळ बनवले जातात। आता हे बनवून झाल्यानंतर हे पाहून झाल्यानंतर आपण आदमापूरला जातो आहे, जिथे बाळूमामाचं समाधी आहे तिथे। तर तुम्हाला हा रस्ता दाखवते, दोन रस्ते आहेत, एक उड्डाणपूल आणि खाली आहे, खालून जो रस्ता जातो तिथून आपल्याला जायचं आहे, कारण आपल्याला मंदिराजवळ जायचं आहे। तर आपल्याला हा खालून जाणारा रस्ता आहे तो मंदिराच्या इथे पोहोचवतो, आणि वरून जाणारा रस्ता आहे तो मंदिरापासून वरून जातो, जो तो मंदिराच्या इथे उतरत नाही, तो खूप पुढे उतरतो। आणि इथे जसं आपण आदमापुरात प्रवेश करतो तसे तुम्हाला इथे भरपूर दुकानं दिसतील, जिथे घोंगडी वगैरे विकायला आहेत, पूजेचं सर्व सामान विकायला आहे। आता आपण गाडी वगैरे लावून दर्शनासाठी जाऊया। तुम्ही जाताना इथे पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारची घोंगडी आहेत, आणि इथे 100 रुपयाला अशी थंडीसाठी घोंगड्यापासून बनवलेली टोपी आलेली आहे विकायला, तीही आहे, हातावर विणलेली असते। धनगर लोक जे असतात त्यांनीही हातावर विणलेली असते, फार टाईम लागतं हे विणायला। आणि इथून आता आपण मंदिराकडे जाणार आहे। तुम्हाला भरपूर घोंगडी वगैरे विकताना इथे पाहायला मिळतील, भरपूर ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटीची वेगवेगळ्या प्रकारची घोंगडी इथे विकायला आहेत। त्याच्याबरोबरच पूजेसाठी लागणारी फुलं वगैरेही आहेत, आणि इथेच तुम्हाला बाळूमामाची पुस्तकंही ट्रस्टकडून विकत मिळतात, तीही तुम्ही इथे घेऊ शकता जर तुम्हाला हवी असतील तर। तुम्हाला दोन्ही साईडला इथे घोंगडी विकताना दिसतील। आणि आता आपण दर्शन घ्यायचं आहे आज जाऊन, आणि नंतर आपण बाकीचे डिटेल्स पाहू इथे काय काय मिळतं आहे वगैरे, कारण मी जास्त वेळ इथे घालवलेलं नाही आहे। मला रिटर्न परत कोल्हापूरला जायचं असल्यामुळे मी इथे जास्त वेळ घालवलेला नाही आहे। इथून आता आपण मंदिरात आत प्रवेश करायचा आहे आणि चप्पल वगैरे बाहेरच काढायचे आहेत। हे मंदिर आतून असं दिसतं, आणि इथून आपण आता मंदिरात प्रवेश करायचा आहे। लाईनने आपण मंदिरात जाऊ शकतो, आणि असा हा रूट आहे जेणेकरून आपण मंदिरात असं लाईनने जायचं आहे। खूप मोठा परिसर आहे, मी आधीपासून ह्या मंदिरात जाते, खूप बदल झाला आहे ह्या मंदिरामध्ये। जेव्हा खूप पूर्वी म्हणजे जवळजवळ 8 ते 9 वर्षापूर्वीपासून मी ह्या मंदिरात जाते, तेव्हा हे मंदिर खूप साधं होतं। आता थोडे थोडं त्याच्यामध्ये बदल घडत आलेलं आहे, आणि आता ते एकदम ओळखती नाही आहे। संगमरवरामध्ये हे पूर्ण मंदिर बनवलेलं आहे, आणि हे एका साईडला जे तुम्हाला दिसतंय हे दत्त मंदिर आहे। आता तिकडे जायचा रस्ता बंद आहे, आणि इथे पायऱ्यावरून आपण आता मंदिरात आत प्रवेश केलेला आहे। हे संगमरवराच्या पायऱ्यांनी पूर्ण संगमरवराचं मंदिर आहे। इथून आत प्रवेश केल्यानंतर तुम्हाला
वरती जेव्हा तुम्ही पाहाल तर छताला इतकी छान कोरीव संगमरवराचं काम केलेलं आहे. इथून आता लाईनीने मंदिरात जायचं आहे. इथे आत्ताच अलीकडे बाळूमामाचा जन्मोत्सव झालेला आहे, त्यामुळे भरपूर इथे गर्दी होती त्या टाईमला. आणि आता आपण मंदिरात प्रवेश करणार आहे. आणि इथे मंदिरात आत एक लाईन सोडून मी मागच्या लाईनला आहे जिथून दर्शन घ्यायचं आहे तिथे. आणि पुढे जी लाईन आहे ती वेगळी लाईन आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता बाळूमामाची मूर्ती आणि समाधी दोन्हीही तुम्हाला इथे समोर दिसेल. आणि खूप छान पूजा केलेली असते, ही अशा पद्धतीने पूजा केलेली असते समाधीची. आणि हे बाळूमामा आणि इथे दर्शन घेऊन आपण जेव्हा बाहेर पडतो इथे तुम्हाला भंडारा वगैरे लावला जातो बाळूमामाचा. आणि तिथून पुढे एक आहे, तिथे तुम्ही पावती दक्षिणा तुम्हाला जी स्वेच्छेने द्यायची ती देऊ शकता. आणि तिथून इथे नारळ वगैरे मंदिरात आत वाढवला जात नाही, नारळ हा बाहेर वाढवला जातो, मंदिरात वाढवत नाही. तर इथून आपण दर्शन घेऊन बाहेर जायचं आहे. मी जसं मगाशी बोलले नारळ असा बाहेर इथे वाढवला जातो. आणि इथून बाहेर आल्यानंतर हे जे तुम्हाला दिसतं आहे हे अन्नछत्र आहे, जिथे बाळूमामाचे जे कार्यक्रम म्हणजे जे भंडारा वगैरे असतो अमावस्या असते त्यावेळेला इथं जेवण आंबील प्रसाद हे सर्व इथे बनवलं जातं आणि तिथे वाढलं जातं. आणि इथून ही सगळी पूजेची सर्व सामानाची दुकानं मिळतील, जिथे तुम्हाला बाळूमामाचं वेगवेगळ्या प्रकारचं सामान काय काय वस्तू आहेत पूजेशी रिलेटेड ते सर्व काही तुम्हाला इथे मिळून जाईल. लहान मुलांसाठी खेळणी वगैरे आहेत, भरपूर दुकानं आहेत. आणि ह्या दुकानांच्या मध्ये एका ठिकाणातून तुम्हाला मुखदर्शन घेण्यासाठीची पण सोय आहे. जर खूप गर्दी असेल तर तुम्हाला इथूनही मुखदर्शन घेता येतं, ते मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की आपण कुठून मुखदर्शन घेऊ शकतो ते. इथून आपण बाळूमामाचं मुखदर्शन घेऊ शकतो, म्हणजे जेव्हा केव्हा गर्दी असेल त्यावेळेला इथून तुम्ही मुखदर्शन घेऊ शकता. आणि इथून तुम्हाला आता पूर्ण मंदिराचा व्ह्यू दिसत असेल. सभामंडप आहे दोन्ही साईडला, उमराचं झाड आहे, हे खूप जुन्यातील झाड आहे. आणि इथूनही समोर आपल्याला बाळूमामाची मूर्ती दिसती आहे. कारण माझा कॅमेरा इतका चांगला नसल्यामुळे इतक्या लांबचं दर्शन होत नाही आहे, तर इथून दर्शन होतं. आणि इथून दर्शन घेऊन झाल्यानंतर आता आपण इथे आणखीन काय काय मिळतं हे मी पाहणार आहे. तुम्ही धूप वगैरेही इथं मिळतात, तर सर्व काही आपण इथे पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मुदादिट्ट्यावरील जो लुक आहे तो दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला आदमापूरला येताना एकदम इझी होईल. आपण आदमापूरमधून बाहेर पडतो जेव्हा आपण डाव्या हाताला आपल्या वळतो त्यावेळेला गारगोटीला तो रोड जातो. आणि जसं आपण पुढे वळतो तर दोन रोड दिसतील, त्यातील एक रोड हा राधानगरीला जातो आणि एक रोड हा कोल्हापूरला जातो. हा मेन चौक आहे मुदादिट्ट्याचा. आणि इथे तुम्ही मुदादिट्ट्यावर जर उतरला तर तुम्हाला आदमापूरला जाण्यासाठी छोट्या छोट्या बस एस टी किंवा रिक्षा वडा काहीही मिळतं.
एकदम इजीली तुम्ही जाऊ शकता. हा रोड राधानगरीला जातो, हा रोड कोल्हापूरला जातो. मागे जाणारे दोन रोड आहेत ते आदमापूर आणि गारकोटी असे दोन ठिकाणी जातात. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत आपण भेटू नवीन अशा छानशा व्हिडिओबरोबर. आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.